एका महिलेला तिच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी फाशी देण्यात येणार आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही पहिलीच घटना असणार आहे। अद्याप एकाही महिलेला स्वातंत्र्यानंतर फाशी देण्यात आलेली नाही। स्वतःच्या कुटुंबाची हत्या या महिलेने केली होती। प्रशासनाकडून फाशीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एका महिलेला फाशी देण्यात येणार आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला तिच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी फाशी देण्यात येणार आहे। यासाठी उत्तर प्रदेशातील मथुरा कारागृहातही तयारी पूर्ण झाली आहे। अमरोहा येथे राहणारी शबनम यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे। एप्रिल 2008 मध्ये दोषी शबनम नावाच्या महिलेनं प्रियकराच्या साथीनं तिच्याच कुटुंबातील 7 सदस्यांना कुऱ्हाडीनं कापून निर्घृण हत्या केली होती। या प्रकरणात सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली। यानंतर शबनमनं राष्ट्रपतींकडे दयेची याचना केली होती, मात्र राष्ट्रपतींनीही तिची याचना फेटाळून लावली आहे। त्यामुळे शबनम ही स्वतंत्र भारताच्या इतिहासात फाशी दिली जाणारी पहिली महिला असणार आहे। शबनमला फाशी देण्याची तारीख सध्या निश्चित करण्यात आलेली नाही, मात्र यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे।